नमस्कार लोकमान्यमध्ये स्वागत आज आपण पाहणार आहोत यू पी एस सी वैकल्पिक विषय मराठी साहित्य यामध्ये तुम्हाला कोणकोणती पुस्तक आहेत ते परीक्षा कशी असते यू पी एस सी वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम काय आहे याची सर्व माहिती भेटेल यू पी एस सीचा जो मार्ग आहे तो सोपा करत आय ए एस पदापर्यंत घेऊन जाणारा मराठी विषय कसा आहे हे आपण पाहणार आहे ही सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल आणि यू पी एस सीतील हमकाश यशासाठी वैकल्पिक विषय मराठी साहित्य हा कसा महत्वाचा आहे हे आपण पाहणार आहोत चला तर आपण पाहूया युपीएससी वैकल्पिक विषय मराठी साहित्य ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजासी जिंके आयसी अक्षरे रसिके मेळविण मराठीचं वर्णन तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी एवढं चांगलं केलंय आणि अशी मराठी भाषा आहे जी यू पी एस सीच्या वैकल्पिक विषयामध्ये मराठी साहित्य हा पाचशे गुणांचा एक सब्जेक्टच आहे त्यामुळं मराठी हा विषय परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आता तुमच्या मनातील प्रश्न पाहू यू पी एस सी वैकल्पिक विषय हा जो पेपर एक आणि पेपर दोन पाचशे गुणांचा असतो पण तुमच्या मनामध्ये मराठी हा वैकल्पिक विषयाबद्दल मराठी साहित्याबद्दल जी भीती आहे ती प्रथम तुमच्या मनामध्ये कोणतरी केलेली असते आणि या संदर्भातच या प्रश्नांची उत्तरही तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील पहिला प्रश्न आहे मी यू पी एस सीची तयारी इंग्रजी माध्यमातून करत असताना मराठी वैकल्पिक विषय घेऊ शकतो का तर याचं उत्तर होय आहे तुम्ही सर्व पेपर जरी इंग्लिशमधून देत असला आणि मराठी वैकल्पिक विषय जरी मराठी साहित्य असेल तरी तुम्ही हा विषय मराठीमधून लिहू शकता दुसरा प्रश्न आहे मराठी वैकल्पिक विषयाचे संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का याचंही उत्तर होय आहे कारण ज्यावेळी सिलेबस डिझाईन केला जातो त्यासाठी असणारा सिलेबसमध्ये जे संदर्भ साहित्य असतं अवेलेबल असेल तरच सिलेबस डिझाईन होतो त्यामुळं मराठीच्याच जो वैकल्पिक विषय आहे मराठी साहित्य याचाही सर्व आपल्याला साहित्य त्याचा अभ्यास साहित्य उपलब्ध आहे तिसरा प्रश्न आहे मराठी वैकल्पिक विषय घेतल्यावर त्याचा मराठी अनिवार्य पेपरमध्ये फायदा होईल का याचंही उत्तर होय आहे कारण तुम्ही ज्यावेळेस कंपल्सरी एखादा लँग्वेजचा पेपर सोडवत असता त्यावेळेस मराठी हा विषय तुम्ही निवडला असेल तर काही वेळा त्यामध्ये मुलं नापाशी झालेली आहेत कारण त्यामध्ये भाषांतर लिहायचं असतं छोटासा निबंध लिहायचा असतो तुम्हाला त्याच मराठी विषयामध्ये एखादा पॅरड्राफ इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा असतो व्याकरणाचं लिहायचं असतं यामध्ये तुम्हाला मार्क परीक्षेसाठी जरी धरत नसली तर तुम्हाला त्यामध्ये पास व्हावं हो लागतं यासाठी हा विषय सुद्धा महत्वाचा ठरत आहे यानंतर मराठी साहित्य विषयाचा निबंध लेखनामध्ये फायदा होतो का नक्कीच होतो कारण मराठीमध्ये निबंध लिहिला आणि तो जर चांगल्या पद्धतीने लिहिला तर तुम्हाला दोनशे पन्नास पैकी एकशे पन्नासच्या वर जास्त मार्क भेटू शकतात आणि एकशे पन्नास मार्क सीच्या निबंधामध्ये हायेस्ट मानले जातात त्यामुळे याचा ॲडिशनल फायदा तिकडं आपल्याला भेटू शकतो पाचवा प्रश्न आहे सुरुवात कशी करावी हे आता आपण पाहणार आहोत इथं नामदेवांच्या अभंगवाणी आणि एक एक पान गळावाया ह्या सिलेबसच्या पुस्तकांची कवर पेजेस आहेत आता का घ्यावे मराठी हा एक प्रश्न तुमच्याकडं असतो तर मराठी भाषा ही आपल्या लहानपणापासून परिचयाची आहे अभ्यासक्रम ओळखीचा वाटतो कारण यातलं बऱ्यापैकी तुम्ही ऐकलेलं असतं उदाहरणार्थ बालकवी यांची आनंदी आनंद गडे ही पहिलीलाच आपण कविता पाहिलेली असती आणि ती या यू पी एस सीच्या सिलेबसमध्ये आहे त्यांचं फुलराणी हे पुस्तक आपण बालकवींच्या कवितामध्ये पाहतो त्यामध्ये आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चो इकडे ही पहिलीमधील कविता तुम्हाला थेट यस सीच्या सिलेबसमध्ये आहे त्यामुळं तुम्हाला याचा फायदा होतो कारण अभ्यासक्रम आप ओळखीचा आपल्याला वाटू लागतो मातृभाषेत लिहिणे सोपे साहजिक आहे तुमची मातृभाषा मराठी आहे उत्तर लिहिण्यासाठी मातृभाषा असेल तर तुमचा आकलन क्षमता आणि लिहिण्याची क्षमता ही जास्त असते स्थिर अभ्यासक्रम म्हणजेच बाकीचे विषय आहेत जसं इतिहास असेल राज्यशास्त्र असेल किंवा प्रशासनातील आपण पाहतो की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा सुद्धा विषय घे घेऊ शकतो लोकप्रशासन ह्या विषयाचा अभ्यासक्रम आहे हा स्थिर नाही जसं चालू घडामोडी घडतं त्याच पद्धतीने इकडं प्रश्न येतात पण इकडं तुमचा स्थिर अभ्यासक्रम आहे पेपर एक पेपर दोन यामध्ये स्थिर अभ्यासक्रम म्हणजे यामधील तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तेच प्रश्न तुम्हाला परत परत, परत पाहायला भेटतात त्यामुळं याबद्दल आपल्याला कोणतंही करंट अपडेट पाहू लागत नाही हे महत्वाचं आहे लिखाणाला स्वतंत्र राहो हे सर्वात महत्वाचं आहे प्रत्येकाची व्यक्तिगत लिहिण्याची शैली वेगवेगळी असू शकते आणि यामुळे तुम्हाला मार्क भेटू शकतात वेगळ्या स्वरूपाचं तुम्ही आन्सर लिहिलं तर तुम्हाला तुमची स्वतंत्र शैली लिखाणची असेल साहित्यातील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क भेटू शकता परीक्षेत प्रश्नांची पुनरावृत्ती हे एक सर्वात महत्वाचं आहे मराठीतील थी तुम्ही पेपर पाहिले दोन हजार तेरापासून ते दोन हजार वीसपर्यंतचे पर्यंतचे तर भरपूर प्रश्न तुम्हाला रिपीटेड झालेले पाहायला भेटतात फक्त अँगल वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने विचारला जाऊ शकतं जसं एखाद्या वेळेस बालकवींच्या कवितेची वैशिष्ट्य सांगा तर दुसरा प्रश्न दुसऱ्या वर्षी असा असतो की बालकवी बालकवींच्या कविता या इतर कवींपेक्षा कशा वेगळ्या स्वरूपाचं आहे उत्तर एकच फॉर्मॅटमध्ये असू शकतं फक्त प्रश्नाचा प्रश्नाची भाषा बदलली असते त्यामुळे तुम्हाला याचा फायदा होतो निबंधामध्ये गुण यामधीलच काही तुम्ही वाक्य असतील कवितांच्या चारोळ्या असतील किंवा कवितेमधील काही पंक्ती असतील हे जर तुम्ही निबंधामध्ये वापरलं तर तुम्हाला तिथं निबंधामध्ये एक्स्ट्रा मार्क भेटू शकतात कारण निबंध हा काव्य अलंकार किंवा एखाद्या गोष्ट किंवा एखाद्या कथेनं एखाद्या सामाजिक घटनाच्या अनुभवानं सुरू होतो आणि हे तुम्हाला मराठी साहित्याच्या पुस्तकात भेटतं जेणेकरून तुम्हाला फायदा होतो जसं एखादा जर कवितेमध्ये तुम्हाला असेल समजा एखादी कविता तुम्ही पाहिली आता यामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर सुर्नच्या कविता आहेत यामध्ये एक वाक्य आहे तो बेटा आदमी झाला सस्ता बकरा महाग झाला जिंदगीमध्ये पोरा पुरा अंधेरा आला शब्दाला जगविला ला याचा कोण आहे या दिलवाला सबको पैसेने माणूस माणुसकी कशी करपली हे त्यांनी सांगितले पैशानच सर्व होतं हे त्यातून त्यांनी निदर्शनास आणलेलं आहे सबको पैसेने काढाला हे जर वाक्य तुम्ही निबंधात वापरलं तर तुम्हाला याचा फायदा निबंधामध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी होतो त्यामुळं निबंधामध्ये बोनस गुण म्हणजे हे पाचशे गुणांचं आपल्याला वेटेज कुठं अडीचशे मार्कामध्ये सुद्धा आणखी भेटू शकतो मुलाखतीमध्ये छंद म्हणून उपयोगी म्हणजेच मुलाखत देताना तुम्ही सांगितलं की मला मराठी कादंबऱ्या कविता वाचायला आवडतात तर तुम्ही तिथं एक्स्ट्रा माहिती ह्या सिलेबसमधील कविता वाचलेल्याबद्दल एखादी कविता म्हणायला सांगितली तर तुम्हाला तिथेही जास्त मार्क मिळू शकतात साधारण ह्या पाचशे गुणांचा आपण हा साधारण दीड हजार मार्कपैकी मार्काला उपयोग करू शकतो सीतील इंटरव्ह्यू दोनशे पंच्याहत्तर मार्काचे असेल निबंध दोनशे पन्नास गुणांचा असेल इतिकचा पेपर चौथा आहे तो अडीचशे मार्काचा आणि हे पाचशे गुण अशा पद्धतीने आपण भरपूर ठिकाणी त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करून मराठी जो आहे वैकल्पिक विषय याचा वापर इतरत्र करून जास्त गुणापर्यंत आपण पोहोचू शकतो म्हणूनच मराठी हा वैकल्पिक विषय आय एस पोहोचण्यासाठी सोपा मार्ग आहे आता आपल्या मनातील प्रश्न तुम्हाला बहुतेकांना प्रश्न पडतात की मराठी वाचण्याची आवड आहे का असं वाटतं कधी कधी तर याबाबत तसं काही दि नाही लिखाण जर तुम्हाला लेखनशैली चांगली असेल तर मराठी वाचण्याची आवड असणं गरजेचं आहे पण तुम्ही सिलेबस थ्रू गेलात तरी तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात दुसरा मराठीतील आवांतर वाचर आहे का असलं तर एक नंबर नसेल तरी त्याचा काही फरक पडत नाही तिसरा महाराष्ट्रातील सण उत्सव लोककथा लोकनाट्य यासंबंधी माहिती असण्याची गरज आहे का आपण ज्या संस्कृती वाढतो ते सण उत्सव आपल्याला माहित असतात त्यामुळे एक्स्ट्रा माहिती असण्याची काही गरज नाही पण असेल तर फायदा होतो थोडंफार चार हस्ताक्षर सुंदर आहे का तर तुम्हाला वाटतं की हस्ताक्षर सुंदर असेल तरच जास्त मार्क भेटतात असं काही नाही तुमचं हस्ताक्षर ओळखीचं असलं पाहिजे आणि सुरेखन चांगल्या पद्धतीनं दिसलं पाहिजे एवढाच एक पुरवठा आहे बाकी जास्त काही नाही हस्ताक्षर सुंदर असतील आणि जर तुमचं लिखाण चांगलं नसेल तर तुम्हाला काय भेटत नाही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर हस्ताक्षर जरा चांगलं ओळखीचं असेल लिहिलं तर मार्क चांगले भेटू शकतात महाराष्ट्रातील ग्रामीण दलित श्रीजीवन याविषयी माहिती आहे का कारण सिलेबसमध्ये आपण हे शब्द असतो ग्रामीण दलित श्रीजीवन श्रीवादी साहित्य साधारण हे तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला कळतं त्यामुळे ह्याची जास्त असण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही त्याचे संदर्भ साहित्य वापरले आणि ते वाचायला सुरुवात केली तर दलित साहित्य म्हणजे काय ग्रामीण साहित्य म्हणजे काय स्त्री साहित्य म्हणजे काय या संदर्भात तुम्हाला कळू लागतं त्यामुळे जास्त माहीत असण्याची काही गरज असं असावीच असं असा नाही उत्तम साहित्यिक लिखाण आवश्यक आहे का आपल्याला इथे लेखक किंवा कवी यासारखं लिहिता आलं पाहिजे असं नाही पण तुम्हाला साहित्यिक भाषेत जर लिहिता आलं तर चांगले मार्क भेटू शकतात यानंतर मराठी कादंबरी काव्यसंग्रह कथासंग्रह मासिके वर्तमानपत्रातील माहिती चित्रपट यामध्ये आवड उपयोगी होईल का साहजिकच आहे तुम्हाला आवड असेल तर त्याचा वापर तुम्हाला इकडे करू शकता आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं गुण भेटू शकता कारण तुम्ही काही ना काही वर्तमानपत्रात वाचूच असता एखादी कविता तुम्ही गुणगुणवत असता गाणं एखादं गुणवत असता या संदर्भात तुम्हाला कळू शकतं की समजा हिंदीतील एखादी कविता असेल राय बच्चनची कविता असेल कर्षपद 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 अग्निपथ कविता असेल किंवा काही हिंदीतील कवितांच्या असतील किंवा बाकीच्या भाषेतील कवींच्या कविता असतील याचा वापर तुम्ही इकडे उत्तर लेखनामध्ये संदर्भ देताना करू शकता त्यामुळे याचाही फायदा होऊ शकतो आता इथं पैंजन बुक आहे मन अंदोवंत यांचं आपल्याला सिलेबसमध्ये आहे प्रत्येक बुकची तुम्हाला प्रत्येक पेजवर कवर पेजेस भेटतील जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की अशा टाईपचं कवर पेज असणारं बुक आहे आता यानंतर सुरुवात कधी करावी तर तीन टप्प्यामध्ये तुम्हाला करता येते दहावीनंतरही करता येते पदवी घेत असताना आणि यू पी परीक्षा देत असताना आता तिन्ही वेळेस सुरुवात कशी करायची हे सांगितलं जाईल तुम्हाला इथं सर्व बुकच्या तुम्हाला कवर पेजेस दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कधी पुस्तक खरेदीला गेला तर याचे तुम्हाला कवर पेज असं असं आहे असं दाखवून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता आता सुरुवात कधी करावी आता दहावीनंतर करत असाल तर तुम्ही सहावी ते बारावीपर्यंतची मराठी भाषेची बुक आहेत ती वाचू शकता मराठी भाषेची जी बुक आहेत म्हणजे मराठीचं बुक असतं आपलं कुमार भारती त्याला म्हणलं जातं त्या संदर्भातले तुम्ही बालभारती म्हणलं जातं लहान असतील तर ती कुमार भारती कुमार भारती आणि बालभारतीचे बुक जे पुस्तक आहेत ती चांगल्या पद्धतीने वाचा कारण तेच लेखक कवी आपल्याला इकडं सिलेबसला असतात ते त्यामुळे त्यांच्याबद्दल आधुनिक किंवा चांगल्या पद्धतीची माहिती तिथं असू शकते जी तुम्हाला अभ्यास करताना उपयोगी पडू शकते एखाद्या कवीबद्दलची तिथे कविता सिलेबसला असेल किंवा लेखकाबद्दलचा एखादा पाठ्य आपल्याला पाठ्यक्रमात त्यामध्ये पाहायला भेटतो तो धडा असेल तुम्ही व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला आणखीन ग्रास्पिंग पावर वाढते यू पी एस करत असताना त्यामुळे हे वाचा दोन यू पी एस सी मराठी साहित्य वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम हा एक चांगल्या पद्धतीनं वाचून घ्या यामध्ये तुम्हाला कोणती कादंबरी कोणती कथा कोणता कविता संग्रह सिलेबसला आहे हे तुम्ही जर दहावीतापासून वर असताना जर तुमचं वाचनामध्ये जर आवड निर्माण केली तर सिलेबस तुमचा कवर व्हायला ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व पुस्तक वाचून होतात आणि तुमची आकलन क्षमताही वाढते तीन यामधील पेपर एक व पेपर दोनमधील संदर्भ साहित्यातून साधारण याचे सिलेबसची काही बुक आहेत ती तुम्ही खरेदी करून वाचून ठेवा का वाचायला सुरुवात केली तर तुमचा सिलेबसही लवकर कवर होतो चार पेपर दोन मधील गद्य वाचन वाकल काही यातली पुस्तक आहेत जसं साष्टांग नमस्कार असेल जेव्हा मी जात चोरली होती हे आवंतर वाचन मधून तुम्ही वाचलं तर हे सिलेबसची बुक आहेत जेणेकरून तुमचा सिलेबस ही दहावी नंतर कव्हर होऊ शकतो पाच युपीएससी मराठी वैकल्पिक विषयाचा मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिकांची वाचन हो त्याच्या संदर्भ या वर्गीकरण हे जर तुम्ही दहावीनंतर कधी कधी कसा प्रश्न आला हे काय घरी जर कोण तुम्हाला मार्गदर्शन करणार असेल तर त्या संदर्भात तुम्ही मराठी संदर्भात मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला मागच्या वर्षाचे प्रश्न कसे त्यात उत्तर कसं लिहिलं पाहिजे ही जर सुरुवात तुम्ही करत राहिला तर तुम्हाला कमी शब्दामध्ये जास्त इफेक्टिव्ह उत्तर सुद्धा लिहिण्याची शैली तेव्हापासूनच विकसित होते सहा प्रश्नांच्या आधारे स्वतःच्या परिभाषेत नोट्स काढणे तुम्ही नोट्स हळूहळू काढत राहा दहावीनंतर बारावी ग्रॅज्युएशन करत असताना जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होतो सातवा प्रश्नाचे उत्तर लिहिण्याचा सराव तुम्ही ग्रॅज्युएशनला गेला की प्रश्नाचे उत्तर येण्याचा सराव सुरू केला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो हे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही हळूहळू शैली विकसित केली तर तुम्ही युपीएससीला जाताना तुमचा टोटली सिलेबस कव्हर झाला असेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आता सुरुवातीला तुम्ही काय केलं पाहिजे तर प्रथम स्पर्धा परीक्षा असल्याने मार्क स्पर्धा ही मार्काची आहे हे लक्षात घेऊन वेळेचे नियोजन केलं पाहिजे कारण आपल्याला मराठी वाचायला लागलं तर आपण किती वाचतो हे कळत नाही त्यामुळे मार्काचं सोडून बाकीचं जास्त वाचत बसतो तर इथं लक्षात ठेवायचं स्पर्धा मार्काची आहे त्यामुळे वेळेचं नियोजन करायचं कारण युपीएससी वेळेवर जास्त वेळ भर देते त्यामुळे वेळेत पेपर कवर करणं महत्त्वाचं असतं कारण साहित्य आपल्यास वाचण्याची गोडी लागली तर आपल्याला वाचण्याचा मोह होतो आणि आपला वेळ भरपूर खर्च होतो दोन अभ्यासक्रमातील मुद्दा व मागील वर्षाच्या त्या मुद्द्यातील प्रश्नांच्या आधारे नोट्स काढ काढणं हे महत्वाचं आहे तीन पेपर दोन मधील गद्योपदयाचे रसास्वाद लिहिता येईपर्यंत वाचन आवश्यक आहे आपल्याला रसास्वाद असतं ज्याला आपण संदर्भाचं स्पष्टीकरण म्हणतो बारावीपर्यंत आपण मराठी असेल हेत आलेला असतो ते इथं रसास्वाद म्हणून लिहिलं जातं तर तुम्ही त्या पद्धतीनं सटीक ह्याला म्हणलं जातं सटीक स्पष्टीकरण आपण करावं लागतं ते रसास्वाद आपण लिहू शकतो एखादी काव्यपंक्ती असते आणि त्याचं आपल्याला संदर्भाचं स्पष्टीकरण लिहावं लागतं त्या पद्धतीनं लिहिण्याची स्वतःची शैली निर्माण करावी जेणेकरून तुम्हाला इतरांपेक्षा उत्तर वेगळं असेल तर मार्क वेटनेस चांगलं तुम्हाला वेटेज वाढवू शकतं आता यू पी एस सी पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मराठीचा अभ्यास कसा करायचा एक मराठी साहित्य वैकल्पिक विषय निवडल्यानंतर पेपर एक व दोन मधील संदर्भ साहित्य गद्य पद्य यांचे कमीत कमी एक वेळा पूर्ण वाचन केलं पाहिजे तुम्ही एक वेळा पूर्ण वाचन केलं तर तुम्हाला त्यामध्ये किती सिलेबस आहे याचा आवाका आपल्याला येऊन जातो दोन मराठी ह्या विषय त्याच्या मागील वर्षाच्या वैकल्पिक विषयाच्या ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्याचं आपल्याला अभ्यास केला पाहिजे किती प्रश्न रिपीटेड झालेले आहेत कशा पद्धतीनं आलेले आहेत त्याचं उत्तर कसं असलं पाहिजे या याची आपल्याला म्हणजे माहिती होती की कशा पद्धतीने प्रश्न येतात आणि कसा आपण अभ्यास केला पाहिजे तीन लिहिण्याचा सराव प्रश्नावर रस्वाद लिहिण्याचा तुम्ही सराव केला पाहिजे जे मागचे प्रश्न आलेत आणि जे रस्वाद आलेत त्याचा लिहिण्याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल चौथा आहे सराव परीक्षा पूर्ण तीन तास पेपर संपूर्ण लिहून पाहा तुम्ही कुठेतरी टेस्ट सिरीज लावा जेणेकरून तीन तास तुम्हाला लिहिण्याची सोय लागेल आणि त्यानं पेपर तुमचा कवर होतो का नाही हे तुम्हाला कळेल पाचवा आहे पेपर व त्यामधील उत्तराची तपासणी आणि हे पेपर लिहिलेले कुणाकडून तरी तपासून घ्या जेणेकरून तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहे चुकीचं आहे किती मार्क भेटू शकतात हे तुम्हाला कळून येईल आणि त्याच पद्धतीनं आपल्याला युपीएससीच्या मुख्य परीक्षेत मार्क भेटू शकतात आता यानंतर आपल्याला पेपरचा सिलेबस पाहावा लागेल आता मराठी साहित्य पेपर एकचा चा सिलेबस काय आहे ते आपण पाहणार आहोत भाग एक मध्ये आहे भाषा आणि लोकसाहित्य यालाच आपण लँग्वेज आणि फोल असं म्हणतो यामध्ये प ए सेक्शनमध्ये आहे आपल्याला भाषेचे स्वरूप व प्रयोजन आणि यामध्ये बी आहे लँग व परोल भाषे यालाच आपण काय म्हणतो लँगला काय म्हणतो भाषिक व्यवस्था आणि परोलला म्हणतो भाषिक वर्तन पण परीक्षेत भरपूर वेळा लँग आणि परोल या दोन्हीबद्दल असे डायरेक्ट प्रश्न विचारतात त्यामुळं लक्षात असू द्या लँग आणि परोल म्हणजेच भाषिक वर्तन आणि भाषिक व्यवस्था भाषेचे मूलभूत कार्य काव्यभाषा प्रमाण भाषा व बोली सामाजिक भेदानुसार भाषेतील भेद असे हे आपल्याला पॉईंट आहेत जेणेकरून तुम्ही जर पाहिलं पदवीचा अभ्यासक्रम त्यामधीलच हे पॉ आपल्याला मुद्दे आलेले आहेत जेणेकरून पदवीला ज्यांनी मराठी विषय घेतलाय त्यामध्ये हे तुम्हाला पॉईंट पाहायला भेटतील यासाठी तुम्हाला संदर्भ बुक कोणती भेटतील तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची एम ए बी एची बुक यामध्ये ही माहिती दिलेली आहे आधुनिक भाषा विज्ञान सिद्धांत आणि उपयोजन हे मिलिंद मालसे सरांचं बुक आहे यामध्ये तुम्हाला या स्वरूपाची या जे पॉइंट आहेत नाही सिलेबसचे याची माहिती तिथं भेटेल यानंतर पॉईंट आहे तेराव्या व सतराव्या शतकातील भाषेची वैशिष्ट्य यासाठी तुम्हाला संदर्भ बुक पाहावं लागेल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची बुक यामध्ये भरपूर माहिती आहे तुम्ही सुरुवातीला ही बुक जर वाचली तर तुम्हाला यामध्ये माहिती भेटून जाईल आता मराठी साहित्यामधीलच बी पॉइंट आहे मराठीतील बोली यामध्ये तुम्हाला आयरा आणि वराडी डांगी या तीन बोली अभ्यासाला आहेत यासाठी तुम्हाला अभ्यासाचं मटेरियल जर भेटायचं असेल तर तुम्ही तुम्ही जिथं राहत असाल त्या विद्यापीठातील नोट्स तुम्हाला भेटू शकतात जेणेकरून वेगवेगळं उत्तर येण्यासाठी तुम्हाला ते उपयोग आहेत जसं तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी असेल पुणे विद्यापीठ असेल परत विदर्भातील काही विद्यापीठ असतील यांच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने ह्याच बोलीभाषा सिलेबसमध्ये आहेत तर त्याच्या नोट्स तुम्हाला भेटल्या तर तुम्हाला उत्तर देण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं यामध्ये परत मराठी व्याकरण तुम्हाला आहे शब्दाच्या जाती विभक्ती प्रयोग विचार हे तुम्हाला आहे यासाठी तुम्हाला तुम्ही डेलीच व्याकरण पाहत असता साधारण आपल्याला बारावीपर्यंत व्याकरण असतं यामधील शब्दाच्या जाती आहेत आठ जाती आहेत विभक्त्या आहेत त्या विभक्त्या हे आहेत प्रयोग सुद्धा आहेत कर्तरी कर्मणी बहावी प्रयोग या संदर्भात हे आपल्याला सिलेबसला असल्यामुळं तोही सिलेबस आपल्याला सोपा आहे ज्यामध्ये मोरा वाळिंबे या बुकमध्ये आपण पाहतो व्याकरणाच्या मराठी व्याकरण याच्या पुढे जाऊन जर वाचायचं असेल तर मराठी व्याकरण प्रकाश परभे यांचं बुक आहे मराठी व्याकरणाचा अभ्यास लीला गोविलकर बुक आहे आणि अर्जुन वाडकर यांचं मराठी व्याकरणचं बुक आहे यामध्ये आपल्याला हे सर्व पॉइंट कवर होतात यानंतर लोकसाहित्याचे स्वरूप व प्रकार हा एक पॉईंट आहे आपल्या सिलेबसला यामध्ये लोकगीत लोककथा लोकनाट्य हे तीन पद्धतीने विचारले तर लोकगीत म्हणजे महिलांचे काही गीत आहेत त्यामध्ये पाहावे लागतात बालगीत असेल त्या संदर्भातही आपल्याला विचारलं जातं लोककथा म्हणजे आपण गोष्टी ज्या लहानपणी ऐकायचो ना आटपाट नगर होतं हे होतं त्या संदर्भातल्या लोककथाही आपल्याला पाहाव्या लागतात लोकनाट्य लोकनाट्य म्हणजे नाटक स्वरूपाचे जसं सोंगी नाटक काही असतं काही पद्धतीनं आता कोकणामध्ये काय नाटक असतं तर दशावतार आपण तमाशा पाहतो त्यामध्ये काही नाटकं असतात या संदर्भातला आपल्याला सिलेबसला आहे यामध्ये तुम्हाला संदर्भ बुक म्हणजे रेफरन्स बुक कोणकोणते आहेत विश्वनाथ शिंदे यांचं लोकसाहित्याचं भाग एक हे एक पुस्तक आहे आणि त्यांचा भाग दोन असे दोन पुस्तकं आपल्याला सिलेबससाठी वापरू शकतो आपण राची डेहरे यांचं निवडक लोकसाहित्यावरील पुस्तकांचा अभ्यास ही आपण करू शकतो त्यांचे काही बुक आहेत लोकसाहित्याच्या बद्दल ते तुम्ही पाहू शकता आणि त्यातील निवडक आपण सिलेबससाठी नोट्स काढून ठेवू शकतो प्रभाकर सरांचं लोकसाहित्याचा अभ्यास यामधील निवडक जे पॉइंट आहे त्याच्या नोट्स काढून आपण तयारी करू शकतो आता आपण ह्यामध्ये आणखीन एक पॉइंट आहे भाग दोन मध्ये साहित्याचा इतिहास व साहित्याची समीक्षा भाग एक आणि भाग दोन या भाग दोन मध्ये आता साहित्याचा इतिहास व साहित्याची समीक्षा आहे यामध्ये मराठी साहित्याचा इतिहास आपल्याला आहे प्रारंभापासून ते इसवी सन अठराशे अठरापर्यंत यामध्ये तुम्हाला महानुभाऊ लेखक वारकरी कवी पंडित कवी शाहीर आणि बकर साहित्य हे तुम्हाला साधारण पाच भागामध्ये डिवाइड झालेलं असतं महानुभाऊ क... कवी असतील त्यांच्या संदर्भात महानभाऊ लेखनकारांचं स्मृतीस्थळ असेल किंवा आणखी काही असेल ते आहे वारकरी म्हणजेच आपल्या संत संप्रदायाचं ज्ञानेश्वर नामदेव असतील संत तुकाराम असतील यांचं आपल्याला ज्या भावकविता म्हणून आपण म्हणतो अभंग म्हणतो ते एक आहे पंडित कवींचे आहेत आपल्याला पंडित कवी म्हणले तर मोरेश्वर असतील किंवा आणखीन पंडित कवी असतील या संदर्भात आपल्याला आणखी पाहावं लागतं शाहीर आपण शाहिरांच्या पण पाहतो शाहिरांनी काय लिहिलेलं आहे लावण्या लिहिलेल्या आहेत पोवाडे लिहिलेले आहेत या संदर्भात आपल्याला त्यांचं आहे बकर साहित्य आपण पाहतो बकरीतील इतिहासातील संदर्भ पाहायला मिळतात त्यामुळे त्या संदर्भात सी आहे किंवा जे तुम्हाला जर रेफरन्स बुक असेल तर इंटरनेटवर भरपूर माहिती आहे तुम्ही व्यवस्थित वाचा त्या संदर्भात आपल्याला हे होतं आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल आणि मराठी प्र प्राचीन मराठी वाढमो इतिहास इतिहास लरा नसिराबादकर यांचं बुक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला याची माहिती भेटेल आता यामध्येच परत साहित्याचा इतिहास व समीक्षामध्येच आपल्याला त्यानंतर अठराशे पन्नास ते एकोणीशे नव्वद पर्यंतचा आपल्याला साहित्य आहे यामध्ये काव्य गद्य कादंबरी व लघुकथा आणि नाटक हे आहे आता या संदर्भात आपल्याला पाहायचं म्हटलं तर काव्य म्हणजे कविता गद्य म्हणजे कादंबरी आणि लघुकथा ही आणि नाटक यासाठी तुम्हाला प्रदक्षिणाखंड एक व प्रदक्षिणाखंड दोन अशी दोन बुक आहेत यामध्ये सर्व लेखक आणि कवींचा, या ले या कवींचा ले कवी, कार, कार यांचा अभ्यास दिलेला आहे तर आपल्याला यामध्ये चर्चेत जे असेल ते जास्त प्रमाणात विचारलं जातं उदाहरणार्थ एखाद्या लेखकाला पुरस्कार भेटला असेल एखाद्या लेखक कवीचं निधन झालं असेल त्यांच्या साहित्याबद्दल आपल्याला प्रश्न येतो आणि एखादा चर्चेत असेल त्या संदर्भात प्रश्न येतात म्हणून हे पाहावं लागतं म्हणजे चर्चेतील लेखक कवी नाटककार कथाकार यांच्या साहित्याचा विशेष अभ्यास केला तर प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्याला तिथं चांगले मार्क भेटू शकतात यानंतर साहित्यातील सध्याचे महत्वाचे प्रवाह जे आहेत व चळवळ यामध्ये सौंदर्यवाद म्हणजे रोमॅंटिक वास्तववाद रिअलिस्ट आणि आधुनिकवाद म्हणजेच मॉडर्निस्ट हे या तीन मुद्द्यावर जास्त पद्धतीनं प्रश्न येतात तर यामध्ये रोमॅन्टिक रिअलिस्ट आणि मॉडर्निस्ट संदर्भात जर तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल तर वेगवेगळ्या विद्यापीठातील अभ्यास साहित्य सिलेबसला जे यांच्या पॉईंट आहेत विद्यापीठाच्या त्यामध्ये आपल्याला हे विद्यापीठाच्या बुकमध्ये पुस्तकामध्ये जास्त पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं ही माहिती आपल्याला भेटते आणि त्याला नोट्स काढून ठेवल्या तर आपल्याला अभ्यास करताना सुलभ होते यानंतर दलित साहित्य ग्रामीण साहित्य आणि स्त्री साहित्य असं आपल्याला आहे तर यासाठी तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पुस्तकं आणि ग्रामीण वाढम याचा इतिहास चंद्रकुमार लगे यांचं साहित्याचं एक बुक आहे त्यामध्ये तुम्हाला याची माहिती भेटू शकते दलित साहित्य म्हणजे दलित लेखक आहेत त्यांनी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे ग्रामीण साहित्य म्हणजे ग्रामीण भागातील आपले जे साहित्य आहे जसं कुणी लिहिलेलं आहे व्यंकटेश माळगुकर असतील किंवा आणखी काही लेखक असेल ज्यांनी लिहिलेलं असेल ते स्त्री साहित्य म्हणजे स्त्रियांसाठी असणारं साहित्य जसं स्त्रीवादी साहित्य आपण असं म्हणतो की जेणेकरून स्त्रियांच्या दृष्टिकोनाने जे साहित्य लिहिलं जाते ते स्त्रीवादी साहित्य मग हेही वाचावं हो लागतं मग विभावरी विभागवरी शिरूरकर असतील किंवा आणखी काही कवी बहिणाबाई चौधरी असतील किंवा ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे ते आपल्याला पाहावं हो लागतं इंदिरा संत असतील मग स्त्री साहित्य या संदर्भातही आपल्याला पाहावं लागतं यानंतर आपल्याला साहित्याचे स्वरूप व प्रयोजन हे साहित्याच्या समीक्षेमध्ये येतं साहित्याची समीक्षा यामध्ये चार पॉईंट आहेत साहित्याचे स्वरूप व प्रयोजन साहित्याचे मूल्यमापन समीक्षेचे स्वरूप हेतू व पद्धती साहित्य संस्कृती आणि समाज असे जे चार मुद्दे आहेत यासाठी तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं बेसिकली वापरली सगळीकडेच तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि यानंतर तुमचा जास्त अभ्यास असेल तर वैयक्तिक नोट्स चांगल्या पद्धतीनं काढून इतरांपेक्षा वेगळं मटेरियल तुम्ही करू शकता यासाठी यानंतर तुम्हाला जर आणखीन काही असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कसं का वर्क करायचं तर जर रविवारी आपल्याला जे पुरवणे येतात मराठी न्यूजपेपरच्या सकाळ लोकमत लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सामना यांच्या मराठीतील ज्या रविवारच्या पुरवणे आहेत यामधील काही मराठीची साहित्य थे असेल किंवा मराठीच्या जे लिटरेचर असेल त्या संदर्भात माहिती येते ती तुम्ही व्यवस्थित वाचून त्याचं आकलन केलं उत्तरामध्ये वापरलं तर त्याचा एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला महत्वाचं म्हणजे बेनिफिट होऊ शकतो उत्तरात वेगळं पण येतं आणि अधिक गुण मिळण्याची जास्त शक्यता असते हे एक लक्षात असू द्या रविवारच्या पुरवण्या सुद्धा वाचत चला त्यामध्ये लेखक कवी लिहित ले असतात आणि त्यांच्या दृष्टिकोनानं आपल्याला आणखीन उत्तराची शैली बदलता येते महत्वाचं काय आहे मराठी साहित्य हा विषय मुख्य परिषदेसाठी स्कोरिंगचा विषय आहे अभ्यास कमी असल्या तर विषयाची खोली मात्र जास्त आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित वाचलं पाहिजे अभ्यास कमी आहे स्कोरिंगचा विषय तुम्हाला हे केलं पाहिजे पण त्याची खोली जास्त आहे यामध्ये तुम्हाला एक नॉमिनली ह्या पहिल्या पेपरसाठी पुस्तकं सांगतो तेवढी जरी असली तरी व्यवस्थित आहे खंड एक आणि दोन प्राचीन मराठी वाढमायाचा इतिहास लरा नसिराबादकर आधुनिक भाषा विज्ञान सिद्धांत आणि उपयोजन मिलिंदमाल सरांचं पुस्तक आणि यशवंतराव चव्हाण विद्या वि मुक्त विद्यापीठ याचं जी बुक आहेत बी ए आणि एम एची मराठीची ती सर्व असतील तर तुम्ही व्यवस्थित पहिला पेपर सोडवू शकता हे लक्षात असू द्या चार ही बुक आहेत ही व्यवस्थित असेल तर तुम्ही पेपर एक तुमचा कम्प्लीट झाला असं समजू शकता आता आपण मराठी साहित्य पेपर दोन पाहू हो। यामध्ये तुम्हाला गद्य आणि पद्य जे आहेत त्याची डायरेक्ट यादीच मेन्शन केलेली आहे यातील ह्या बुक पुस्तक आहेत त्यांचा अभ्यास तुम्ही केला तर व्यवस्थित होऊ शकतं आता भाग एक मध्ये तुम्हाला गद्य आहेत भाग दोनमध्ये पद्य आहेत गद्य म्हणजे आपल्याला लेखक ज्या पद्धतीने गद्य आणि पद्य म्हणजे कवीने जी लिहिलेलं असते ते पद्य हे लक्षात असू द्या मग पद्यामध्ये कविता इकडे इकडं लेखकमध्ये एखादं कथा कादंबरी या स्वरूपाचं असतं पद्यमध्ये कविता संग्रह असतात आता गद्यमध्ये काय एक स्मृतीस्थळ जे महानुभाऊ साहित्य आहे दोन महात्मा फुले यांची पुस्तक आहेत आपल्याला दोन शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्य धर्म यानंतर ब्राह्मण कन्या आहे श्रीधर व्यंकटेश केतकर यांची प्रख्यात्रेंचं साष्टांग नमस्कार पुस्तक आहे शरदचंद्र मुक्तीबोध यांचं जन हे ओलतूज येते उद्धव शेळके यांची शिळाण आहे बाबूराव बागुले यांचं जेव्हा मी जात चोरली होती हे एक पुस्तक आहे गौरी देशपांडे यांचं एक एक पान गळावाया आणि प्रयी सोनकांबळे यांचं आठवणशे पक्षी ह्या सर्व पुस्तकाचे कवर पेज या इथं बघा तुम्हाला दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील पुस्तकांची कवरपेज कशा पद्धतीने आहेत विशाखा असेल किंवा स्मृतीस्थळ साष्टांग नमस्कार शिळान शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्य धर्म आठवणीचे पक्षी जेव्हा मी जात चुरली होती हे इथं तुम्हाला दिलेलं आहे आता आपण पद्यमध्ये पाहूया पद्यमध्ये तुम्हाला नामदेवांच्या अभंगवाने यामध्ये संपादक कोण आहेत हेमंत इनामदार निशिकांत मिरजकर आणि निवृत्तीनाथ रेळेकर यांची नामदेवांची अभंगवाणी हे पुस्तक आहे ते आपल्याला आहे दुसरं पैंजन आहे मना अदवंत यांचं तिसरं दमयंती स्वयंवर रघुनाथ पंडित यांचं आहे चौथं बालकवींची कविता बालकवी म्हणजेच त्रिबक बापूजी ठोंबरे यांचा आहे बालकवींची कविता आपण पाहिला विशाखा कुसुमाग्रजांचा आहे मृदगंध विंदा किर्दीकरांची हे आपल्याला कविता संग्रह आहे जाहीरनामा कविता संग्रह नारायण सुर्य यांचा आहे संध्याकाळची कविता कवी ग्रेस यांची आहे या सत्य जीव रमत नाही नामदेव ढसाळ यांची कविता संग्रह आहे असे आपल्याला नऊ कविता म्हणजे पद्य आहेत ज्यामध्ये आपल्याला तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागतो आता हे सर्व सिलेबस झाल्यानंतर तुम्हाला याचं एक सूत्र सांगतो की तुम्ही संदर्भ ग्रंथाचा वापर व्यवस्थित पद्धतीनं केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते पाठ असल्यासारखं आलं पाहिजे म्हणजे तुमची ग्रॅव्हिटी आहे ना पाठांतराची चांगल्या पद्धतीने पाहिजे जेणेकरून उत्तर आलं डायरेक्टली तुम्हाला कमी वेळेत लिहिता आलं पाहिजे दुसरा वेळ आणि लिखाण्याचं गुणोत्तर तुम्हाला लिहिण्याची शैली वेळ उत्तर लिहिण्याचं असेल तर तुम्ही पेपर कवर होऊ शकतो आणि जास्त गुण तुम्हाला भेटू शकतात तिसरं उत्तर लेखनाची व्यक्तिगत शैली तुम्ही स्वतःची उत्तर लेखनाची अशी शैली करा की वाचणाऱ्या जो तुमचा एक्झामिनर असतो त्याला ते चेक करताना चांगल्या पद्धतीनं वाटलं पाहिजे अरे हे उत्तर चांगलं आहे याला आपण अधिक गुण द्यावेत अशा पद्धतीची लेखनशैली तुम्ही विकसित करा चौथं दर्जेदार वर्तमानपत्रातील अभ्यासमुख लेख याचा अभ्यास म्हणजे एखादा येतो रविवारी तो तुम्हाला इंडिकेटर असतो की अरे ह्या लेखमधून ह्या वर्षी प्रश्न येऊ शकतो जसं एखाद्या श्रीवादी साहित्याची चर्चा असते आणि तुम्हाला तिकडे श्रीवादी साहित्याची समीक्षा करा असा प्रश्न येतो मग तो, तो तुम्ही वर्तमानपत्रात वाचला असेल तर तुम्हाला वा त्याचा वापर ते उत्तर लिहिण्यासाठी होऊ शकतो अशा पद्धतीनं अभ्यासाभिमुख लेख असतील तर त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायचा आता यानंतर युपीएससी ऑप्शनल कशा पद्धतीनं आहे ह्या संदर्भात आता मी तुम्हाला सांगितलं त्यासाठी आता आम्ही आपण जो प्रतिसाद दिलेला आहे आणि विश्वास दाखवला आहे यासाठी विद्यार्थ्यांची भरपूर मागणी होती महाराष्ट्रामध्ये यू पी एस सीसाठी जो मराठी साहित्य आहे याचे शिकवणारे शिक्षक कमी आहेत यासाठी आम्ही सुरू करतोय यू पी एस सी ऑप्शनलची मराठी साहित्याची ऑनलाईन बॅच ज्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल याची ठळक वैशिष्ट्य मी सांगतो स्वतः यू पी एस सी मुख्य परीक्षेत मराठी साहित्य हा वैकल्पिक विषय घेऊन उत्कृष्ट गुण मिळवणारे व मराठी विषयामध्ये नेट उत्तीर्ण असणारे तज्ज्ञ मार्गदर्शक असतील जेणेकरून तुम्हाला स्वतः परीक्षा दे दिले देणारे जर शिकवणार असतील तर तुम्हाला परीक्षेत कशा पद्धतीनं प्रश्न येतात स्वतः मराठीचे नेट क्वालिफाय असल्यामुख पेपर हा मराठीचा आहे त्यामुळे त्यांना शिकवण्याची शैली माहीत असते जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा यू पी एस सी मेन्स परीक्षेमध्ये होऊ शकतो दुसरं रिझल्ट ओरिएंटेड मार्गदर्शन व टेस्ट सिरीज सर्वात महत्त्वाचा आहे की तुमचा रिझल्ट आला पाहिजे तुम्ही इथं पद मिळवण्यासाठी आला आहे तेव्हा पद मिळवताना तुम्हाला मार्क जास्त प्रमाणात पडतील हे शिकवण्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज लिहावी लागते तुमचा पेपर कवर होऊ शकतो याच पद्धतीसाठी डिझाईन केलेले एक आहे रिझल्ट ओरिएंटेड मार्गदर्शन व टेस्ट सिरीज असेल तिसरं यू पी एस सी पॅटर्ननुसार संपूर्ण मराठी साहित्य व वैकल्पिक विषय याचा अभ्यासक्रम समग्र पद्धतीने शिकवला जाईल तुम्हाला जो सिलेबस आहे तो समग्र पद्धतीने शिकवला जाईल प्रत्येक पॉईंटला टच केला जाईल प्रत्येक पॉईंट समजून सांगितला पाहिजे जेणेकरून कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला तिथं चुकणार नाही अशा पद्धतीनं समग्र अभ्यास तुमचा कवर केला जाईल यानंतर मराठी पेपर एक व पेपर दोन हे पाचशे गुणांचे आहेत अडीचशे मार्काला एक पेपर असतो दोन पेपर पाचशे गुणाचे होतात याची संपूर्ण गुणांची तुमच्याकडून तयारी करून घेतली जाईल जेणेकरून पेपरमध्ये कोणत्याही पॉईंटवर प्रश्न आला तर तो तुमचा प्रश्न लिहिण्यामध्ये चुकी नाही झाली पाहिजे तुमचा तो प्रश्न तुम्ही काय करता स्किप नाही केला पाहिजे हा प्रश्न स्किप झाला तर आपण स्किप होऊ शकतो म्हणून प्रश्न स्किप न करण्यासाठी संपूर्ण सिलेबस तुम्हाला तोंड पाठ असला पाहिजे आणि हा सिलेबस तोंड पाठ असण्यासाठी तुमचा तो सिलेबस शिकून घेतला पाहिजे हे आमच्याकडून होणार आहे यानंतर दररोज ऑनलाईन लाईव्ह लेक्चर असेल सध्या तुम्ही पाहताय आता कोरोनापासून ऑनलाईन लेक्चरची सिरीज सुरू झालेली त्यामुळे विद्यार्थ्याला घरूनच अभ्यास चांगल्या पद्धतीने करता यावा जॉब जॉबवर करायचं त्यांना मराठी ऑप्शनल घ्यायचे त्यांना ऑनलाईन लेक्चर असेल फ्लेक्झिबल असेल जेणेकरून आपण वेळ ही लवचिक ठेवलेली आहे सर्वांसाठी असेल सर्वांचा विचार करूनच वेळ आपण अशी डिझाईन केली जाईल की ज्यांना लेक्चर ते अटेंड करता येईल सहावा उत्तर लेखन विषय वैयक्तिक मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्याची लेखनशैली वैयक्तिक विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल जेणेकरून त्याच्या जो लेण्याची स्टाईल असेल त्याच पद्धतीने आपण त्यामध्ये आणखीन व्यवस्थित जर लिहिलं तर मार्क कसे येऊ शकतात यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन असेल सात अभ्यासक्रमातील सर्व घटक व उपघटक याविषयी सखोल मार्गदर्शन प्रत्येक घटकाचं तुम्हाला सखोल मार्गदर्शन असेल जेणेकरून तुम्हाला तो पॉईंट समजेल आणि तुम्ही त्यावर उत्तर लिहू शकता आठवा असेल मराठी पेपर दोन मधील सर्व गद्य उपदेय यामधील रसस्वदाचा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास जे जे दोन हजार तेरापासून दोन हजार वीस पर्यंत जे जे रस्वाद आले त्यांचा व्यवस्थित अभ्यास आणि त्या अनुषंगाने पुढील कोणते रसा येऊ शकतात याचाही अभ्यास तुमच्याकडून करून घेतला जाईल जेणेकरून रसास्वादाला जे शंभर गुण असतात ते तुम्हाला कमीत कमी जास्त पद्धतीनं तुम्हाला कसे कवर करता येतील कमी वेळेत जास्त फायदा हे राश्वादाचं वैशिष्ट्य असतं कारण दहा राश्वाद पन्नास पहिल्या पेपरला पहिल्या भागामध्ये येतात पेपर, पेपर दोनमध्ये पन्नास नंतर पेपर सेकंड पार्टमध्ये येतात शंभर गुणाची तुम्हाला तिथं तयारी होऊ शकते जेणेकरून तुम्ही तिथं चांगल्या पद्धतीनं मार्क घेऊ शकता त्यामुळे त्याचाही चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाईल यू पी एस सी आयोगानं विचारलेल्या दोन हजार तेरा ते दोन हजार वीसपर्यंत सर्व प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण आपण घेतलं जाईल जेणेकरून तुम्हाला प्रश्न रिपीट झाला तर त्याचा फायदा होईल दर आठवड्याला रायटिंग टेस्ट असेल व त्या प्रश्नांचं स्पष्टीकरणही दिलं जाईल जेणेकरून तुमचं लिखाणाची शैली असेल तुमच्या मनामध्ये लिखाणाची भीती असेल ती पूर्ण नष्ट करण्याची आपण ही करू मनातली भीती तुमची लिहिण्याची निघून जाईल नाहीतर डायरेक्टली तुम्ही जर सी मेन्स परीक्षेला लिहायला गेला तर तुमचा काही उपयोग होत नाही तुम्ही अगोदर लिहायचा सराव तुमचा असेल तर तुम्ही तिथं उत्तर चांगल्या पद्धतीने लिहू शकता आणि एक्स्ट्रा पॉईंट असेल काय एक्स्ट्रा पॉईंट तर युपीएससी हा वैकल्पिक विषय तुम्ही युपीएससीला घेतला तर त्याचा निबंध आणि जी एस पेपर फोर आहे जो इथिक्स इंटिग्रिटी ऑप्टिट्यूड ज्यालाच आपण म्हणतो ना इथिक्सचा पेपर आहे तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा उपयोग कसा करायचा उपयोजन कसं करायचं मराठी साहित्याचं हे शिकवलं जाईल जेणेकरून तुम्हाला एक हजार गुणांची एक्स्ट्रा तयारी आपण म्हणतो ना ती करून घेतली जाईल निबंधाचे अडीचशे मार्क पेपर चारचे अडीचशे मार्क पाचशे गुण मराठीचे आणि इंटरव्ह्यूसाठी मराठी साहित्य हा विषय जर तुम्ही हॉबी म्हणून टाकला तर ते दोनशे पंच्याहत्तर आणि आणखी इतरत्र कसा वापर करायचा अशा पद्धतीने आपण जास्त पद्धतीनं सामाहिक सामुग्री म्हणजे आपण अशा पद्धतीनं तयार करून घेऊ की तुम्हाला एकत्रित त्याचा फायदा होईल आता हे जर तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही ॲडमिशनसाठी साठी कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे या लोकमान्य एम पी एस यू पी एस सी या यूट्यूब चॅनलवरही तुम्हाला मराठी साहित्याबद्दल वेगवेगळ्या संदर्भात मराठी साहित्य या प्ले खाली तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं जे सिलेबसला आहेत ते लेखक कवी आणि इतर असतील त्यांची माहिती पाहायला भेटेल तुम्हाला टेलिग्रामवर लोकमान्य एम पी एस सी यू पी एस सी आहे त्यामध्येही तुम्हाला तिथं डेली अपडेट पाहायला भेटतील जेणेकरून तुम्ही मराठीचं जे साहित्य संदर्भ साहित्य असेल काय असेल याची सर्व तुमची तयारी होऊन जाईल तुम्ही जरी लांब असाल कुठं असाल तर यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेलं राहाल टेलिग्रामच्या मा माध्यमातून तुम्हाला डेली अपडेट भेटतील जेणेकरून मराठीचा अभ्यास आहे यू पी एस सीसाठी वैकल्पिक विषय मराठी साहित्य संदर्भात तुम्हाला सतत माहिती तिथं भेटत राहील थँक्यू अशा पद्धतीनं आज आपण यू पी एस सीसाठी मराठी वैकल्पिक विषय या संदर्भात माहिती पाहिली तुम्ही हे लेक्चर यू पी एस सीसाठी महत्त्वाचं असल्यामुळं व्यवस्थित पद्धतीनं मराठी वैकल्पिक विषयाचा अभ्यास करून चांगले गुण मिळून यशस्वी व्हा तुम्हाला यू पी एस सीसाठी शुभेच्छा थँक्यू थँक यू व्हेरी मच